मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। गिरीश महाजनांकडून फोनवरून मनधरणीचे प्रयत्न, आरक्षण 100% द्यायचंय, उपोषण थांबवा, गिरीश महाजनांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींना गांभीर्य दिसत नाही, जरांगे पाटलांची टीका। मुख्यमंत्र्यांना आरक्षणापासून कुणीतरी अडवत असल्याचाही गंभीर आरोप। मनोज जरांगे पाटील आज पाणी पिऊन उपोषण करणार। संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला जरांगेंकडून मान, जरांगेंच्या पाठीशी असल्याचं संभाजीराजेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनं सुरू। धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावात नेत्यांना गाव बंदी। नांदेड हैदराबाद हायवे आणि चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको। मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला तयार। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 50% आत आरक्षण देणं शक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा दावा। निलेश राणेंचा राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे। रवींद्र चव्हाण फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय मागे घेतल्याची प्रमोद जठार यांची माहिती। निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत कलह नको, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत फडणवीसांचे आदेश। अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला, 16 जानेवारीपासून सोहळा सुरू होणार। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज जेजुरीगडावर मर्दानी दसरा। मंदिरासमोरील प्रांगणात खंडा स्पर्धा, स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।